तो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू लेक्चर। होपफुली तुम्ही कालचा लेक्चर बघितलेलं असणार आहे, ठीक आहे। बघा लेक्चर, कारण काय सोप्पा लेसन सुरू आहे म्हणून इग्नोर करायची गरज नाही आहे। दोन आपले झालेले लेक्चर, त्यामुळे बऱ्यापैकी आता मॅट्रायसेस मध्ये काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतात, ठीक आहे। सो पहिल्या पेक्षा आपण जे बघितलं डिफरंट टाइप, पहिला मॅट्रिक्स काय ते बघितलं, डिफरंट टाइप ऑफ मॅट्रायसेस काय ते सुद्धा गोष्ट बघितली होती। भरपूर टाइपचे मॅट्रायसेस होते, ते सगळे आपण बघितले। त्याच्यानंतर बघितलं तर आपण काय की अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस करते, कारण आपण गोष्ट सुरू केली होती। अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस मध्ये काय ऍडिशन होतं, सबस्ट्रॅक्शन होतं आणि मल्टिप्लिकेशन। आता महत्वाचं याच्यामध्ये काय होतं की मल्टिप्लिकेशन महत्वाचं होतं, ते कसं करायचं हे काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, ठीक आहे। सो त्याच्यावरती आपल्याला फर्दर डिटेल्स सगळे बघायचे आहेत, सो ते बघायला सुरू करूया। काल मला वाटतं आपण क्वेश्चन बघायला सुरुवात केली होती, सो तेच क्वेश्चन आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। सो चला क्वेश्चन बघूया। ओके, सो क्वेश्चन बघा काय दिलंय। ए इज इक्वल टू, थोडस असं तुम्हाला तुमचा आवडता टॉपिक दिसेल इथे, ओमेगा झिरो झिरो ओमेगा, आठवलं कॉम्प्लेक्स नंबर। फाइंड ए 70 गिवन गिवन ओमेगा इज क्यूब रूट ऑफ युनिटी, ठीक है। आता एक लक्षात घ्या, इथे काय दिले पहिला प्रश्न समजून घ्या आपण, कारण काय क्वेश्चन असा बघितल्यानंतर असं वाटतं की अरे हे काय झेपण्यातल्या विषयाने आपल्याला सोडून द्यायला हवं। तर बघा, ओमेगा दिलाय म्हणून काही घाबरायची गरज नाही। तुम्हाला माहिती ओमेगा क्यूब वन आहे, ही गोष्ट जोपर्यंत तुम्हाला माहिती आहे तोपर्यंत तुम्ही सेफ आहात। कारण कसं आहे, तुम्हाला ए दिलाय आणि मला माहिती आहे जर ए ची पॉवर 70 आहे तर मी आता काय करावं। कारण मला आतापर्यंत गोष्ट काय माहितीये की भाई ए स्क्वेअरला ए इंटू ए करा, ए क्यूब ला काय करा, ए ए ए करा, बरोबर आहे, अँड सो ऑन। मग ए 70 ला मी काय करू, असं ए 70 टाइम्स लिहू, असं लिहायचं हे असं तर भरपूर प्रॉब्लेमॅटिक होऊन जाणार। असे किती वेळा मल्टिप्लिकेशन करणार, बरोबर आहे ना। मग असं करायचं नाहीये, हे मेथड आपल्याला फॉलो करायची नाहीये। मग इथे मेथड काय फॉलो करायचे, तर एक प्रॉपर्टी आहे छोटीशी, ती मी तुम्हाला सांगतो। नोट म्हणून लक्षात ठेवायची तुम्ही लोकांनी, ठीक आहे। नोट म्हणून लक्षात ठेवायची की ज्यावेळी डायगोनल एलिमेंट आपण मल्टिप्लाय करतो, एखादा डायगोनल मॅट्रिक्स आहे, ठीक आहे, जस्ट वी सी दॅट, एखादा डायगोनल मॅट्रिक्स आहे, हा एक मॅट्रिक्स आहे आणि बीटा 1 0 0। मला वाटतं आता डायगोनल मॅट्रिक्स काय आहे हे तरी क्लिअर असावं बाबा, नाहीतर कठीण आहे, ठीक आहे। आता हे जेव्हा दोन मल्टिप्लाय होतात ना, त्यावेळी फक्त आणि फक्त डायगोनल एलिमेंट मल्टिप्लाय होतात, अल्फा 1 बीटा 1, हे बाकी 0, इथे अल्फा 2 बीटा 2, हे 0, इथे 0 0, अल्फा 3 आणि बीटा 3, ठीक आहे। सो आता विषय कसा होऊन जाणार आहे की हे मल्टिप्लिकेशन झालं, पण काय फक्त डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन झालं, म्हणजे बाकी याच्यावर तर काही इफेक्ट पडला, अजिबात नाही पडला। कारण काय होतं की महत्वाचं म्हणजे की ही प्रॉपर्टी लक्षात राहिली तर मागचा प्रॉब्लेम टॅकल करायला काही कठीण नाहीये। बघा आता तुम्ही म्हणाल फक्त ह्याच्यासाठी असं आहे का, तर नाही। ह्याच्यात अजून एक गंमत अशी आहे की आपण म्हटलं होतं की जर एखाद्याने डिटर्मिनंटचा जर मी स्क्वेअर केला किंवा क्यूब केला तर मला काय करावं लागतं, सतत त्यांना मल्टिप्लाय ए ए ए करावं लागतं। पण तसं नाही, डायगोनल मॅट्रिक्स अगदी ह्याच्या विपरीत प्रॉपर्टी फॉलो करतो। काय झालं बघा, क्यूब होतं, सगळ्याला क्यूब देऊन टाकलं, नो प्रॉब्लेम ऍट ऑल। म्हणजे काय, ही जी प्रॉपर्टी आहे ही फार फार इम्पॉर्टंट आहे, कारण ही तुम्हाला पुढे जाऊन ना अशा टाइपच्या प्रॉब्लेमला टॅकल करायला भरपूर सोपं जाणार, ठीक आहे। सो आता तुम्हाला कळलेलं आहे की डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि पॉवर रेज टू करायचे, म्हटल्यावर तुम्ही काय करणार की बाबा रे हे असं आहे तर ए 70 काय होणार आहे माझा, दिस रेज टू 70। मग आता म्हणून काय होईल, आतमध्ये काय होणार आहे, ओमेगा 70 हा 0 ला 70 ने रेज करा, काय फरक पडत नाही, आणि हे 70। मग आता असं झाल्यानंतर मला एक गोष्ट इथे क्लिअर झाली पाहिजे की अरे हे जे 70 ला रेज करतो, जर मी याला क्यूबच्या दृष्टिकोनाने बघितलं तर ओमेगा रेज टू 69 ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येईल। म्हणजेच जर मी ह्याच्यात ओमेगा इंटू ओमेगा रेज टू 69 असं लिहिलं तर काय होणार आहे, हे बाकी सगळं फिलअप करून घ्या, तर असं होईल की ह्याची व्हॅल्यू 1 आणि हा ओमेगा राहिला, बरोबर ना, सिमिलरली हा ओमेगा राहिला। म्हणजेच काय झालं, ए रेज टू 70 इज नथिंग बट द सेम मॅट्रिक्स इट सेल्फ। एकदम सोपं आहे। आता ही प्रॉपर्टी एकदम झगाच आहे बघा, ज्यावेळी एखाद्याचा आपण स्क्वेअर करतो ना डायगोनल मॅट्रिक्स, तो मॅट्रिक्स तसाच राहणार आहे, लक्षात घ्या। सो ही एक प्रॉपर्टी आपल्याला इथे एक बघायला मिळते, ही आपल्याला पुढे पण जाऊन वापरायची आहे, पुढे पण आपल्याला जाऊन ही वापरायची आहे। पण इथे बघा की ए रेज टू 70 पॉवर एवढी रेज केली, शेवटी मला काय भेटला आहे तो ओरिजिनलच इथे मला मॅट्रिक्स भेटलेला आहे। सो विषय कसा आहे की बाबा ओमेगा दिसला की कॉम्प्लेक्स नंबरचा कुठेतरी रेफरन्स झाला, म्हणजे असं नाही की प्रश्न कठीण आहे, ऑब्व्हियसली तुम्ही टॅकल करायचं आहे, सोपं आहे, ठीक आहे। आता हे झाल्यानंतर अजून नेक्स्ट क्वेश्चन दाखवतो तुम्हाला, बघूया काय दिलाय। ए दिलाय अल्फा 0 1 1 आणि बी काय दिलाय बघा 1 0 5 1। ओके, आता इथे असं दिलंय, इफ ए स्क्वेअर इज इक्वल टू बी फाइंड अल्फा, ठीक आहे।
आता असे क्वेश्चन तर ऑब्व्हियसली येणारच आहेत तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता ह्याच्यात काय असं कठीण नाही आहे, लक्ष आहे. कारण काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्हाला असं विचारलं गेलं ना की हे अल्फा बाय करा तर तुम्हाला कुठेतरी कंडिशन पण दिलेली असणार आहे. आता ए स्क्वेअर इज इक्वल टू बी जर दिलेली आहे तर मी ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर फाइंड करू शकतो ना. आता इथे तुम्ही काहीतरी ते स्क्वेअर करू नका, हा डायगोनल मॅट्रिक्स नाही आहे जपून, ठीक आहे. याला मी ए इंटू एच लिहिलं म्हणजेच काय लिहिलं, अल्फा झिरो वन वन इंटू अल्फा झिरो वन वन, ठीक आहे. मल्टिप्लाय करायच्या आधी मी ऑर्डर चेक करून घेतली तर बाबा हो टू इंटू टू आहे ऑर्डर, सो मला याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. आता मल्टिप्लाय केलं, अल्फा अल्फा स्क्वेअर झालं आणि हा झिरो इंटू वन झाला, सो काय त्याचा प्रॉब्लेम नाही. आता हे याला मल्टिप्लाय करा, अल्फा झिरो झालं आणि हा झिरो झाला, सो इथे इव्हेंच्युअली झिरो. आता ह्याला उचला, त्याला मल्टिप्लाय करा, सो एका झालं अल्फा प्लस वन झालं आणि इथे काय येणार आहे हे याला मल्टिप्लाय होईल, सो वन झिरो झिरो म्हणजे हे झालं वन फक्त, ठीक आहे. कारण हे वन इंटू झिरो प्लस वन इंटू वन, सो आता हे तुम्ही डिरेक्टली करू शकता. असं मी तुम्हाला म्हटलं एकदा तुम्हाला सवय झाली की तुम्ही हे पटापट स्वतःहून करू शकता, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. सो आता मी काय केलं, आता ही गोष्ट भेटली त्यांनी मला एक कंडिशन दिलेली आहे, बरोबर आहे. मग मी काय करतो, कंडिशन लिहितो अल्फा स्क्वेअर अल्फा प्लस वन झिरो आणि वन इज इक्वल टू बी वन झिरो फाय आणि वन. आता बघा पुन्हा मला इथं थोडस कंडिशन रिचेक करावी लागेल का, कारण काय की माझा जो इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसचा पॉईंट होता त्याला पण मी काय सांगितलं, युअर ऑर्डर मस्ट बी सेम, ओके. चलो फर्स्ट गोष्ट क्लिअर आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंट शुड बी इक्वल. आता झिरो एक झिरो ला इक्वल आहे, वन वन ला इक्वल आहे, ओके, नो इश्यूज ऍट ऑल. नाही तर परत मिसमॅच झालं असं प्रॉब्लेम होता, ठीक आहे. पण अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू वन ही एक गोष्ट मला भेटली, म्हणजे अल्फा इज इक्वल टू प्लस मायनस वन असं लिहू शकतो. पण इथे काय झालं, स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट झाली. आता स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट झाली म्हणजे गंमत काय होते बघा, की हे ज्यावेळी मी इक्वेट करेन त्यावेळी अल्फा प्लस वन इज इक्वल टू फाय आला, म्हणजे अल्फा किती आला फोर. पण मला जर इथे ह्या इक्वेशनवरून इक्वेशन वन वरून मला असं वाट म्हणताय की अल्फा इज इक्वल टू प्लस मायनस वन आणि हे बाय सब म्हणताय की अल्फा इज इक्वल टू फोर, मग काय. सो नो सोल्युशन, नो सच अल्फा एक्झिस्ट. सरळ लिहून टाकलं तरी प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात घ्या कसं आहे की प्रत्येक वेळी ना ऑप्शन कुठेतरी काहीतरी दिसलं म्हणजे मी जाऊन पटकन त्यातलं ए बी सी डी कुठलं चूज करतो असं नाही आहे. ऑब्व्हियसली नो सोल्युशन पण असतं दिलेलं, पण नो सोल्युशन पण सारखं चूज नाही करायचं. हे मुलं करतात काहीतरी कोणाच्या तरी व्हिडिओ युट्यूबवरचे बघायचे की तुक्का मारायचे स्टँडर्ड कसे असतात. असं जेईई मध्ये तुक्के म्हणून आय टी भेटली ना तरी सुद्धा सामान्य हकलून देतील ते लोक की काही येत नाही म्हणून. लक्षात घ्या, कारण काय आहे, तुम्हाला जर खरंच जायचं आहे ना तर पूर्णपणे अभ्यास करून जा, तिथे जाऊन ना इन्सल्ट करून घ्यायचं नाही आपल्या स्वतःचा. हे असलं काहीतरी व्हिडिओ बघतात, हा जहा भी नो सोल्युशन दिखेगा शायद वो आन्सर हो सकता है, टिक कीजिए उसको. अरे काय फालतूगिरी आहे, उपयोग नाही या गोष्टींचा. सो जैन मुलांचं हे जे चाललंय ना डोक्यात काही मुलांचं आहे फेकाफेकी, तर अवॉइड करा या गोष्टी, सिन्सिअरली अभ्यास करा तरच ही गोष्ट पॉसिबल होणार आहे, ठीक आहे. सी ऑप्शन सगळ्यात जास्त वेळ असतो असं पण काय चालू असतं ना, कमाल आहे. त्या लोकांचा जर मला सलाम देतो मी, त्यांना सल्यूट आहे मला की आयआयटी पास करायला तुक्के मारा पण अभ्यास करू नका. अरे एलिमिनेशन करायला पण अभ्यासाची गरज लागते रे सोन्यानो, काय करायचं, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इफ ए बी इज इक्वल टू बी अँड अल्फा आहे तो अँड आहे, तुम्हाला अक्षर मला काही माहितीच आहे अँड वेगळ्या कलरचा अल्फाला बाकी आहे. बी ए इज इक्वल टू ए देन प्रूव दॅट, प्रूव दॅट काय बाबा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी, ओके. आता टू प्रूफ आलेला आहे तरी काय हरकत नाही, अजून मला जेई मध्ये टू प्रूफचा विषय काय मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, ज्यावेळी प्रूफचा क्वेश्चन असेल त्यावेळी जनरल काहीतरी विषय असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता ए बी इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू ए, ही इन्फॉर्मेशन आहे मला हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे. आता थोडासा विचार करा की अरे असं असेल तर मी बाबा ए स्क्वेअरला काय घेऊ शकतो, तर ए स्क्वेअरला मी काहीतरी बदलून लिहू शकतो ना, ए इंटू ए लिहू शकतो, आठवते असं लिहूया का. तर बी स्क्वेअरला b इंटू बी लिहूया का, तर चलो लिहूया. आता मी असं करतो की हा जो a आहे ना ह्याला असा शोधतो, पण हा a ला मी b ए लिहतो, ठीक आहे. बघा त्याच्यावर मी a च्या ऐवजी काय लिहिलं, बी ए लिहिलं. आणि अजून एक गोष्ट असं करूया, हा b पण पहिला त्याला तसंच ठेवूया आणि b ला ए बी लिहूया, ठीक आहे. आता म्हणून सर ह्याचा काय फायदा होणार आहे, तर आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, असं ब्रॅकेट ब्रॅकेटचा खेळ असेल तर ब्रॅकेट आपण फिरवू शकतो, बरोबर आहे. तर ह्या बी ए ला एकत्र आणूया तर बी ला बाजूला ठेवूया, ठीक आहे. आता असं झाल्यानंतर पुन्हा काय म्हणजे ए बी ला काय आहे, ए बी इज नथिंग बट बी, मग बी झाला आणि हा ए आहे तसा, आणि बी ए इज नथिंग बट ए म्हणजे तो ए बी झाला. पुन्हा बी ए काय आहे तर ए, आणि ए बी काय आहे तर बी, तो दॅट इज युअर आन्सर. टाइमपास प्रूफ आहे पण गमतीशीर आहे की आपण कुठल्या प्रॉपर्टी कशा युज करतो त्या गोष्टीवर थोडस एक अंडरस्टँडिंग इथे तुम्हाला बेटर होतं. कारण कसं आहे, प्रत्येक वेळी ना आपण काय म्हणतात ना
विचार असा करतो की चलो प्रूफ आहे म्हटलं हे जेई मध्ये काय येणार नाही, पण इथे मला काय दाखवायचं की प्रॉपर्टीचा यूज, प्रॉपर्टीचा यूज कसा होणार आहे हे मला दाखवायचं आहे. ओके, आता तुम्ही थोडंसं एक ऑब्झर्वेशन केलं तर हे काय दिलंय बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी दिलंय. म्हणजेच ह्यांचं म्हणणं काय आहे की ए स्क्वेअर इज इक्वल टू ए, बरोबर आहे. मग जर मी ए नी मल्टिप्लाय केलं ऑन बोथ द साइड्स, बरोबर आहे, ए नी मल्टिप्लाय केलं तर हे काय झालं ए क्यूब आणि हे काय झालं ए स्क्वेअर. बट अगेन दिस ए स्क्वेअर इज व्हॉट, ए म्हणजे ए क्यूब पण काय झाला ए, म्हणजे ह्याच्यावर मी काय एक प्रॉपर्टी लिहू शकतो की ए रेज टू के इज नथिंग बट ए इट सेल्फ. सिमिलरली बी रेज टू के इज नथिंग बट बी इट सेल्फ. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही गोष्ट उपयोगी कुठे येते, तर मला एखाद्याने तुम्ही लिहिलं ए रेज टू 31 प्लस बी रेज टू 35, फाइंड करा. मी काय करेन, ए रेज टू 31 म्हणजे किती रेज टू ए असेल तो एच आहे आणि बी रेज टू एनिथिंग इज बी, म्हणजे मी फायनली माझा आन्सर काय काढणार ए प्लस बी. तुम्हाला काही येऊ शकतं असं एखादं डिटर्मिनंट मॅट्रायसेस देतील तुम्हाला ए दिलाय आणि बी दिलाय. ओके, एनीथिंग कॅन बी गिव्हन, हे काही असेल आत मध्ये 3/3 असं पकडूया आणि त्यांनी दिलंय ए रेज टू 36 प्लस बी रेज टू 38, फाइंड करा. आता तुम्ही ए रेज टू 36 काय ओमेगा असेल तर गोष्ट वेगळी आहे ना बाबा, डायगोनल मॅट्रिक्स असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण नॉर्मल मॅट्रिक्स काय करायचं. मग अशा वेळी तुम्हाला माहिती आहे फक्त ए प्लस बी काढा आणि मोकळ्या तुमचा आन्सर येऊन जातो. ठीक आहे, सो ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायला, मला वाटतं काय हरकत नाही, सगळं लक्षात ठेवायचं आहे, हरकत नाही आहे, कंपल्सरी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघूया, मजेशीर आहे क्वेश्चन, मजेशीर म्हणजे थोडंसं वेगळं आहे. 1, 3, 2, 4, ठीक आहे, हा एक दिलाय क्वेश्चन, एक्झॅक्टली काय आहे बघूया आपण. ठीक आहे, आपल्याला हा एक डिटर्मिनंट मॅट्रिक्स दिलाय आणि आपल्याला सांगितलेलं आहे की अननोन मॅट्रिक्स फाइंड करा. ठीक आहे, आता मला एक्झॅक्टली क्वेश्चन चांगला होता, हा क्वेश्चन ए बी कॅन कम्युट असा काहीतरी विषय होता. बरोबर, फाइंड ऑल द मॅट्रायसेस, फाइंड ऑल द मॅट्रायसेस ओके विथ ए, ओके विच कॅन कम्युट, विच कॅन कम्युट विथ ए, विथ ए. ठीक आहे, आणि ए हा दिला होता तुम्हाला. ठीक आहे, सो तुम्हाला एक असा मॅट्रिक्स काढायचा आहे जो ए सोबत कम्युट होणार आहे. म्हणजेच काय, आता पहिली गोष्ट म्हणजे कम्युट होतो. आता मी मागे पण तुम्हाला सांगितलं की आपण नवीन एखादी टर्म शिकतोय म्हणजे काय, ती टर्म कुठेतरी उपयोगी येणार आहे आपल्याला माहिती आहे. कम्युट म्हणजे काय, बाबा ए बी इज इक्वल टू बी ए असं असेल तरच कम्युट आहे, आणि ए बी इज इक्वल टू मायनस बी असेल तर काय आहे एनटी कम्युट. ही गोष्ट माहिती आहे, पण आता हे एनटीची आपल्याला गरज नाही आहे, आपल्याला आता कम्युटची गरज आहे. ठीक आहे, सो ए बी म्हणजे काय आहे की आपण जर एखादा अननोन डिटर्मिनंट मॅट्रिक्स काढायचं म्हटलं तर एक अननोन मॅट्रिक्स तुम्ही काय म्हणा, काय म्हणा, एक्स वाय म्हणा, ए बी म्हणा. ठीक आहे, म्हणजेच काय, तो इकडे पण असा आला पाहिजे ना, एक्स वाय ए बी आणि हा 1, 3, 2 आणि 4. ठीक आहे, आता इथे आल्यानंतर थोडासा तुम्ही विचार करायला हरकत नाहीये की आता मी काय करू तर मला इथून मला पुढचे आन्सर मला भेटायला थोडं सोपं जाईल. आता बघा की असा मला एक इथे पाहिजे की जो सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे, बी इज इक्वल टू ए बी ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, मग मला असे एक्स वाय झेड, एक्स वाय आणि ए बीची व्हॅल्यू पाहिजे. मग मी काय करू शकतो की हा जो फॉर्मेशन आहे ह्याच्यावर मला एक गोष्ट कळते, हा फॉर्मेशन म्हणजे काय, इट इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन. बरोबर ना, भारी भारी काय हे सगळं दिसतंय, हे काय एक मल्टिप्लिकेशनचं स्वरूप आहे, बाकी काय नाही. मग मल्टिप्लिकेशनचं स्वरूप आहे तर मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 1 × x + 3 × y, 1 × a + 3 × b, त्याच्यानंतर 2 × x + 4 × y आणि 2 × a + 4 × b. सो इफ आय मल्टिप्लाय दिस, इफ आय मल्टिप्लाय दिस थिंग काय येणार आहे, एक्स, आता हा हे असं होऊन आला x + 2a. ठीक आहे, त्यानंतर 3x + 4a, इथे y + 2b आणि इथे 3y + 4b. ठीक आहे, हे असं काहीतरी आलेलं आहे. आता असं आल्यानंतर मी काय करू शकतो, इक्वेट करू शकतो, आय कॅन इक्वेट दिस थिंग्स. मला वाटतं ही गोष्ट आता तुम्हाला क्लिअर असली पाहिजे की आय कॅन इक्वेट दिस थिंग्स. मग इक्वेट करताना मी काय करतो, एक एक गोष्ट लिहायला सुरुवात करतो. पहिलं हे करूया, x + 3y = x + 2a. ओके, x + 3y = x + 2a, ह्याच्यावर मला काय भेटतंय, तर एक्स एक्स निघून गेले, 3y = 2a मला हे भेटलं. बरोबर आहे, मग मी काय लिहू शकतो, y = 2/3a और आय कॅन राईट a = 3/2y. ओके, सो मला हे पहिलं कंपॅरिझन नंतर हे भेटलं. आता थोडस आपण दुसरं कंपॅरिझन काय ते बघून घेऊया. हे करूया, 2x + 4y = y + 2b, किंवा तुम्ही हे a + 3b पण करू शकता, कुठलेही करू शकता. ठीक आहे, आता 2x + 4y
2x plus 4y is equal to y plus 2b. ओके y plus 2b. आता इथे तुम्ही काय करा, इथे पण तुम्ही प्रयत्न करा की बाबा ह्याच्यावर मला काय मिळू शकतं, एखादं इक्वेशन मिळू शकतं का. तर इक्वेशन मिळवण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता, याच्यामध्ये एक गोष्ट अशी करू शकता की तुम्हाला y जो भेटलाय तो तुम्ही सबस्टिट्यूट करा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हा जो y भेटलाय तो ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून घ्या. तर काय होईल, 2x plus 4 म्हणजे 4. ओके 4 इंटू 3 म्हणजे हे 8, थोडक्यात असं आहे ना ते 2. ओके असं सो आपण डायरेक्टली पण लिहू शकतो, हा 4 हा वाय म्हणजे 2 म्हणजे 8/3. ठीक आहे असं आलं. आणि इथे काय येणार आहे, 2/3 प्लस 2b. ठीक आहे, सो नाव यू सॉल्व दिस इक्वेशन. आता सॉल्व केल्यावर मला काय काय भेटणार आहे ते पहिलं बघून घेऊया. सो आपण 3 थ्रू आउट मल्टिप्लाय केलं, 6x प्लस 8a इज इक्वल टू 2a प्लस 6b. ठीक आहे, सो आता हे 6x इथंच ठेवलं, आता हे तिकडे घेऊन जाऊया. सो हे झालं किंवा बी इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळूया, म्हणजे आपल्याला ते निगेटिव्ह साईनचा काय झंझट नाही होणार. हा ए इकडे घेऊन मिळूया, हे 6x प्लस इथे काय झालं 6a इज इक्वल टू 6b. आता सगळंच काढून टाकूया, 6 म्हणजे इथे ए प्लस बी आलं. ठीक आहे, सो सॉरी ए प्लस एक्स आलं. सो बी इज इक्वल टू ए प्लस एक्स हे एक इक्वेशन भेटलं मला. आता ह्याच्यावरून मी काही कन्क्लूड करा की एक्स इज इक्वल टू बी मायनस ए लिहा किंवा काही लिहा, काय फरक नाही पडत त्या गोष्टीचा. ठीक आहे, आता हे दोन कंपॅरिझन झाल्यानंतर आता हे कोण उरले, ए प्लस 3b इज इक्वल टू, बघा ए प्लस 3b इज इक्वल टू 3x प्लस 4a प्लस 4a. आता ह्याच्यावर पण तुम्ही एक बघू शकता की ए आहे, एक्स आहे आणि बी आहे, म्हणजे हे असं कुठेतरी इक्वेशन दिसलं पाहिजे तुम्हाला. सो ए मी तिकडे घेऊन गेलो, सो 3b इज इक्वल टू 3x प्लस 3a म्हणजे बी इज इक्वल टू एक्स प्लस ए, म्हणजे हेच इक्वेशन रिपीट झालं. सो मी याला इक्वेशन 1 म्हणून टाकतो कारण हे मला इक्वेशन दोन्ही साईडला भेटतंय. सिमिलरली 2a प्लस 4b, 2a प्लस 4b इज इक्वल टू 3y प्लस 4b, 3y प्लस 4b. सो 4b 4b कॅन्सल झालं, इथे काय आलं 2a इज इक्वल टू 3y, म्हणजे a इज इक्वल टू 3/2y आलं. आता a इज इक्वल टू 3/2y किंवा y इज इक्वल टू 2/3 हे पण मला इक्वेशन आधीच भेटलंय. सो ह्यांना मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो कारण काय रिपीटेड इक्वेशन भेटले. आता रिपीटेड इक्वेशन भेटले तर परत परत लिहिण्यात काय अर्थच नाहीये. आता एक लक्षात घ्या, जो माझा डिटर्मिनंट आहे मॅट्रिक्स आहे एक्स वाय ए आणि बी आहे, मी काय करू शकतो एक्स वाय तसाच ठेवला, ए ला एक्सच्या फॉर्मॅट मध्ये किंवा वायच्या फॉर्मॅट मध्ये सबस्टिट्यूट करूया. मी काय लिहिलं 3/2y आणि बी ला मी काय लिहितो की आता बघा बी ला लिहिताना मला एक पद्धत काय आहे की इथे मला एक्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे, मग ए ला मी काय लिहिन 3/2y, बघा 3/2y प्लस एक्स, काय फरक पडतो, बरोबर आहे. सो फ्रॉम इक्वेशन असं लिहितो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आय गेट दिस थिंग. आता हा जो भेटलेला आहे ना हा 100% ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. ठीक आहे, आता ते कसं ते पण बघून घेऊया. आता याचे सोल्युशन आपल्याला नंबर ऑफ मॅट्रायसेस काढायचे ना, सो वाय एक्स वाय सॉरी एक्स आणि वाय आणि त्याच्यानंतर काय होतं 3/2y आणि इथे 3/2y प्लस एक्स. आता एक लक्षात घ्या, ह्याचे सोल्युशन किती येतील तर इन्फायनाईट. काय इन्फायनाईट सोल्युशन येणार आहे, तर तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जशा टाकत जा तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे मॅट्रायसेस भेटायला सुरुवात होईल आणि 100% ते सॅटिस्फाय तर 100% होणारच आहे. ओके, सो याच्या जागी इन्फिनाइट नंबर ऑफ मॅट्रायसेस एक्झिस्ट, सो याचा आन्सर हे झाला. कसं आहे रे की एखादा क्वेश्चन ज्यावेळी तुम्ही बघता त्यावेळी 100% त्याच्या मागे थोडासा विचार करायला त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे माहिती आहेत, मला जर इथे कम्युटचा अर्थच माहित नाही सो माय क्वेश्चन इज फेल्ड. म्हणजे एवढा सोपा क्वेश्चन असून क्वेश्चन गेला होता तो माझं सगळं चुकलं आणि मॅट्रायसेस मधला एकच क्वेश्चन येणार आहे तर तो पण चुकला तर गेले ना 4 mark बाबा, असं कसं करून चालेल. तर पहिली गोष्ट मी काय केलं, एक जनरल एक मॅट्रिक्स इथे पकडला की जो बाबा मला वाटतोय की कम्युट करेल, म्हणजे कुठलाही अननोन एक मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर मी काय मल्टिप्लिकेशन केलं, त्यांच्या कम्पॅरिझन इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस मी यूज केलं, मला इक्वेशन रिपिटेटिव्ह भेटले, मी सबस्टिट्यूट केलं, झालं माझं काम. कारण कसं आहे, आता इथे तुम्ही म्हणा सर ए बी ला काय सबस्टिट्यूट केलं, एक्स वाय ला काय नाही, करू शकता. तुम्ही जो डिटर्मिनंट तुमचा येणार आहे तो आयदर तुम्ही ए बीच्या फॉर्ममध्ये ठेवा सगळा किंवा एक्स वायच्या फॉर्ममध्ये. का, तर ज्यावेळी व्हॅल्यूज टाकाल तुम्ही तर त्यावेळी सगळे व्हॅल्यू इथे ना एक प्रॉपर मॅट्रायसेस तयार करेल जो मॅट्रायसेस तुमच्या कम्युटच्या प्रॉपर्टीला सॅटिस्फाय करणार. ठीक आहे, सो थोडासा हटके आहे क्वेश्चन पण सोपा आहे, असं नाही की काहीच जमणार नाही आपलं, त्याच्यामुळे अजिबात काही विचार नसतं करायचा. ओके, पुढचं क्वेश्चन बघून घेऊया लगेच. काय दिलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ, ओके आता हा एक मजेशीर क्वेश्चन आहे, 1x1 त्याच्यानंतर इथे काय दिलंय 1 2 3 4 5 6 3 2 5. ठीक आहे, आणि इथे काय दिलंय 1 मायनस 2
वन मैनस टू थ्री इज इक्वल टू जीरो। आता हे इक्वेशन दिलेले आहे, तर एक लक्षात घ्या की मला हे कुठेतरी ना इथे समजलं पाहिजे की मल्टिप्लिकेशन वगैरे जर केलं तर मला फायदा होईल। आता ऑर्डर लिहून घ्या, ह्याची ऑर्डर काय आहे हे जरा बाजूला ठेवतो। ह्याची ऑर्डर काय आहे, थ्री बाय थ्री। आता ह्याच्यात किती आहेत रोज, किती आहेत थ्री आणि कॉलम आहेत वन, आणि ह्याच्यात किती आहेत रोज आहेत वन कॉलम आहेत थ्री। सो पहिली गोष्ट, मी ह्याला ह्याला मल्टिप्लाय करून नुकसान करण्यापेक्षा मी ह्याला आणि ह्याला मल्टिप्लाय करतो ना, माझ्या डोक्याचा ताप वाचेल, कारण का इथे थ्री आणि थ्री मला इथे क्लिअरली दिसतंय, बरोबर आहे। सो इफ आय वॉन्ट टू मल्टिप्लाय, माझा रिझल्टंट जो मॅट्रिक्स येणार आहे त्याचा विचार करा। तुम्हाला जर कन्फ्युजन होतं ना की मल्टिप्लिकेशन मध्ये बाबा हा आणि हा केल्यावर कुठल्या टाईपचा जनरेट होईल, तर ह्याच्याकडे लक्ष द्या। सो तुमचा फायनली जो आउटपुट जनरेट होणार आहे ना तो थ्री बाय वन चा होणार आहे, म्हणजे काय तुमचा जो मॅट्रिक्स आहे ना तो सिंगल एक दोन तीन एवढ्या व्हॅल्यूचा असणार आहे, कारण तो थ्री बाय वन चा असेल। आता मी मोठा का काढलाय तर मला कॅल्क्युलेशन करायचे आहेत म्हणून मी मोठा काढलाय, बाकी काय नाही। तुम्ही म्हणाल सर असा का नाही काढला, तर तसाच येऊन येऊन इथे तो तसाच येणार आहे, ठीक आहे, बट फॉर कॅल्क्युलेशन पर्पज आय रिटन इन दॅट। ओके, सो चला मल्टिप्लाय करा, वन इंटू वन मायनस फोर आणि हा प्लस नाईन, ठीक आहे, त्यानंतर फोर, त्यानंतर मायनस टेन आणि प्लस एटीन, आणि थ्री मायनस फोर आणि प्लस फिफ्टीन, ठीक आहे। सो हे सगळं आल्यानंतर कॅल्क्युलेशन करून घ्या, हे किती आलं सहा, हे किती आलं बारा आणि हे किती आलं चौदा, ठीक आहे। हे आलं, हे इक्वल टू झिरो आहे ऑब्व्हियसली, आणि हा तर बाह्य आहे आपल्याकडे, कारण त्यालाच फाइंड करायचं आहे, बरोबर आहे। आता हे केल्यानंतर मला एक कळतंय ह्याची ऑर्डर काय वन बाय थ्री, ह्याची ऑर्डर काय थ्री बाय वन, सो येस आय कॅन मल्टिप्लाय दिस ऑल्सो, आणि रिझल्टंट काय येणार आहे वन क्रॉस वन ऑर्डर येणार आहे, म्हणजेच काय तुमचं पॉलिनोमियल टाइप इक्वेशन, पॉलिनोमियल नाही इक्वेशन येईल। ओके, सो मी काय केलं, सिक्स प्लस ट्वेल एक्स प्लस फोर्टीन इज इक्वल टू झिरो, सो दिस इज माय इक्वेशन व्हॉट इज फॉर्म। सो हे इक्वेशन आलं, यू कॅन नॉट सॉल्व दिस थिंग, सो ट्वेल एक्स प्लस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो, सो ट्वेल एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेंटी, सो एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेंटी बाय ट्वेल्व, याला तुम्ही काय करा मायनस फाईव्ह बाय थ्री, ठीक आहे, सो एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह बाय थ्री। सो आपण एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन होता किंवा ज्याच्यामध्ये एखादा अननोन फाइंड करायचा होता आणि मल्टिप्लिकेशनची आपल्याला प्रॉपर्टी युज करायची होती, तसं म्हटलं तर खरंच मॅट्रायसेस खूप एन्जॉय करायला, म्हणजे मला शिकवताना खूप मजा येते, सगळेच याला मजा येते, सोडा काय हरकत नाही, पण मॅट्रायसेसला जास्त मजा येते, म्हणजे सोपं आहे असं नाही आहे की इंटरेस्टिंग कॅदरचा पझल टाईप आपल्याला गोष्टी करायला भेटतात, ठीक आहे, त्याच्यामुळे एक मजा येते। सो तुम्ही सुद्धा लेक्चर एन्जॉय करायलाच पाहिजे, कारण काय ह्याच्यापेक्षा सोपा टॉपिक अख्ख्या बारावीत नाहीये, आणि ह्या टॉपिकवरती बिंदास तुम्ही चार मार्क जेई मध्ये स्कोर करू शकता, लक्षात घ्या, आणि तुक्के मारायचं पण नॉलेज घ्यायची गरज नाही याच्यासाठी, ठीक आहे। सो अजून क्वेश्चन बघूया आपण, आज आपण मॅक्सिमम क्वेश्चन वरती फोकस करणार आहे, कारण कसं आहे या टॉपिकमध्ये पॉईंट खूप मोस्ट आहे आणि क्वेश्चन जास्त, ठीक आहे। वन टू थ्री मायनस फोर फाय आणि सिक्स अँड b is equal to काय दिलं बघा 4 5 6 7 minus 8 2, ओके, आणि काय दिलं फाइंड अँड ए बी अँड बी ए, आणि त्याच्यावर काही चेक करा इक्वल आहेत नाही आहेत काय असं काय दिलेलं असणार, ठीक आहे। सो पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला ए दिलेलं आहे त्याचे ऑर्डर बघा, रो किती आहे तीन आणि कॉलम किती आहे दोन, सो थ्री बाय टू, आणि इथे किती आहेत रोज आहेत दोन आणि कॉलम आहेत तीन, सो ऑब्व्हियसली जो तुमचा डिटर मॅट्रिक्स जनरेट होणार आहे एबीचा तो कसा असणार आहे थ्री बाय थ्रीचा असणार आहे, ठीक आहे, सो तो थ्री बाय थ्रीचा असेल, कारण काय हा आणि हा पॉईंट मी बघतो। मग आता मला कळलं थ्री बाय थ्रीचा आहे, म्हटलं मला मल्टिप्लिकेशन करताना पण तशाच पद्धतीने जायला हरकत नाही, बरोबर ना, मल्टिप्लिकेशन करताना पण मला तशाच पद्धतीने जायला हरकत नाहीये। सो तुम्ही काय करणार, हा उचलणार ह्याला मल्टिप्लाय करणार, हा उचलणार ह्याला मल्टिप्लाय करणार, हा उचलणार ह्याला मल्टिप्लाय करणार, झाला एक करतो यार, बरोबर ना। आता बघा वन इंटू फोर 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 आणि सेव्हन प्लस सेव्हन इंटू टू फोर्टीन, म्हणजे हा झाला एटीन। सिमिलरली वन इंटू फाय म्हणजे पाच, आणि हा टू इंटू मायनस सिक्सटीन म्हणजे झाला मायनस इलेव्हन। सिमिलरली वन इंटू सिक्स अँड टू इंटू फोर हा झाला टेन। सिमिलरली हा घेऊ शकतो थ्री इंटू फोर म्हणजे ट्वेल्व अँड मायनस सिक्सटीन, सॉरी 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 थ्री इंटू ट्वेल्व, आणि हा झाला मायनस फोर इंटू ट्वेंटी एट म्हणजे सिक्सटीन ट्वेंटी एट मायनस सिक्सटीन, बरोबर ना, हो ट्वेंटी एट आला मायनस सिक्सटीन। थ्री इंटू फाय फिफ्टीन आणि मायनस इथे मायनस मायनस प्लस, ओके हा झाला फॉर्टी सेव्हन, थर्टी टू झाला ना, त्याच्यानंतर हा किती झाला बघा थ्री एटीन एटीन आणि किती मायनस टू म्हणजे हा झाला टेन, ठीक आहे, थोडा एक्सटेंड करूया आपण, ठीक आहे, इथे येणार आहे फाय, त्याच्यानंतर फाय फोर ट्वेंटी ट्वेंटी आणि हे झाला इथे ट्वेंटी म्हणजे सिक्स्टी टू झाला, मोठा येतोय थोडासा मोठा येतोय काय हरकत नाही, सिक्स्टी टू, ठीक आहे। इथे किती येणार आहे दिस अँड दिस, ह्याची होणार
माइनस माइनस 23 ओके आ कि 30 30 आ 12 42 ओके सो हा भेटला मला ए बी ओके आता ए बी जर मला भेटले 100 टक्के तर बी एचं काय असणार आहे बघा आता हे जस्ट तुमचं एक मल्टिप्लिकेशनचं ब्रीफ होण्यासाठी बाकी काय बी आता तुमचं काय होईल की 2 × 3 बरोबर आणि 3 × 2 म्हणजे 2/2 जनरेट होईल सो फायनली जनरेट होणार तुमचं काय 2/2 इथे जनरेट होणार हे लक्षात सो हे उलटा मल्टिप्लिकेशन करायला सुरू करा मला वाटतं हे तुम्ही करू शकता सो आय विल लीव दिस टू यू पीपल सो दिस इज विल बी युअर होमवर्क ठीक आहे सो मेजरली लक्षात घ्या ज्यावेळी होमवर्क क्वेश्चन असं म्हणून मी दिला देतो त्यावेळी ऑब्व्हियसली ठराविकच 5-6 मुलं जे पाठवतात बाकीच्या मुलांना काय इंटरेस्ट नाही शिकण्यात मला माहित नाही तुम्ही तुमच्या पालकांचे पैसे वाया घालवू नका लक्षात घ्या तुम्ही मेहनत घ्या जेवढे आपण काही करले वसूल करून घ्या किंवा आपल्याला अभ्यास करायचा आहे दिवसाचा आपल्याला एवढा कोटा संपवायचाच आहे नाहीतर काही उपयोग नाही लक्षात घ्या ज्यांनी हॉलिडेवर बसायचं ठरवलेलं आहे त्या मुलांचं कठीण आहे लॉकडाऊन हा हॉलिडे नाही लॉकडाऊन इज अन अपॉर्च्युनिटी फॉर सेल्फ स्टडी अँड क्लिअरिंग बॅकलॉग्स ही लक्षात घ्या ही गोष्ट ज्याला कळली ना तो आयुष्य तो सोनं करू शकतो ठीक आहे सो चलो हे प्रॉब्लेम बघितले अजून पण प्रॉब्लेम बघून घेऊया सो नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे तो बघून घेऊया चला ए दिलाय आपल्याला ए काय दिलाय 1 1 0 0 1 0 0 0 1 ठीक आहे आणि काय दिलंय फाइंड ए रेज टू एन आता एक लक्षात घ्या पहिलं तर क्वेश्चन समजून घेणं फार गरजेचं आहे की हा दिसताना ना थोडासा मला आयडेंटिटी मॅट्रिक्स टाईप दिसत नाही का आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण आय म्हणतो आय आता जर 3 ऑर्डरचा असेल तर काय असणार आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे पण इथे आता काय झालंय की हा एक एलिमेंट ओके विल जस्ट ट्राय टू हायलाइट इट कारण त्या एलिमेंट बद्दलच मला थोडंसं डिस्कशन करायचं आहे हा एक एक्स्ट्रा एलिमेंट आलेला आहे ठीक आहे आता हा एलिमेंट जर नसता तर मला सोपं पडलं असतं का तर हो मला थोडं सोपं पडलं असतं की ए रेज टू एन फाइंड करायला काही कठीण नसतं आलं आता याला दोन पद्धतीने फाइंड करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे ए रेज टू एन म्हणजे काय एक पॉवरच आहे बरोबर आहे सो मी काय करू शकतो मी ए स्क्वेअर काढतो आता ए स्क्वेअर म्हणजे काय ए इंटू ए बरोबर आहे मग मी काय लिहिलं 1 1 0 0 1 0 0 0 1 इंटू 1 1 0 0 1 0 0 0 ठीक आहे सो मी काय करतो पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करतो मला एखादा पॅटर्न मिळतोय का ह्याचा मी प्रयत्न करतो सो लेट अस मल्टिप्लाय 1 × 1 = 0 म्हणजे हा 1 झाला ठीक आहे सो दिस इथे काय झालं 1 + 1 = 2 झालं ठीक आहे 0 हा झाला 0 1 0 0 0 1 ठीक आहे असं जाणार आहे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता इथे ज्यावेळी ह्याला 0 गेला इथे 1 0 हा 0 म्हणून इथे 0 आला हा ज्यावेळी ह्याला जाईल तेव्हा हा ह्याच्यासोबत 0 हा 1 याच्यासोबत 1 होईल म्हणून हा 1 आलेला ठीक आहे सो एक हे झालं आता मी काय करतो ए क्यूब फाइंड करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे ए क्यूबला काय होणार आहे ए ए इंटू ए मग आता मी असं पण लिहू शकतो ना ए स्क्वेअर इंटू ए असं पण लिहिता येईल मला कारण ए स्क्वेअर माझ्याकडे आता अवेलेबल आहे 1 2 0 0 1 0 0 0 1 आणि मी इथे लिहू शकतो जो माझा ओरिजिनल ए आहे तो 1 1 0 0 1 0 0 0 1 ठीक आहे आता तुम्हाला ज्यावेळी असं पॉवर इन्क्रीजिंग मध्ये जायचं असतं त्यावेळी परत इथे 3 वेळा ए लिहून वेडेपणा करू नका हा ए स्क्वेअर वापरा पद्धत भले ईचा एक्सपान्शनची पण आपल्याकडे ए स्क्वेअर आहे ना तर तो वापरून टाका ठीक आहे मी काय करतो हे फाइंड करण्याचा प्रयत्न करतो सो 1 × 1 = 2 0 म्हणजे हा 1 झाला 1 × 1 = 3 झाला हा 1 1 इथे 0 0 हा 0 झाला सो मला वाटतं हा पॅटर्न फॉलो होणार 100% हा पॅटर्न तुमचा एकदम मला एक अंदाज आला ना काय चाललंय तर हा पॅटर्न फॉलो होईल आता एक गोष्ट जर बघितली तर जसं मी पॉवर वाढत चाललो तर जो माझा 1 आहे जो मी आता इथे हा ब्लू ह्याच्यात इथे डॉट दाखवला हा 1 दाखवलाय हा 2 झाला ए स्क्वेअरला ए क्यूबला 3 झाला म्हणजेच काय ए रेस टू 4 ला काय होईल इथे 4 येईल ए रेस टू 5 ला 5 येईल म्हणजेच काय ए रेस टू एन ला तो काय असणार आहे तर एन असणार आहे ठीक आहे सो एन असणार तो 1 n 0 0 1 0 0 0 सो दिस विल बी अ फायनल आन्सर आता मी म्हटलं ही मेथड 1 आहे आता मेथड 2 काय मेथड 2 थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण काय माहिती ती पण आपल्याला थोडीशी माहिती असावी कारण काय की प्रत्येक वेळी असंच फॉलो करून जावं असं नाहीये आपण थोडस अटके पण थोडा विचार केला पाहिजे हा तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स आहे ह्याला मी ब्रेकडाऊन करू शकतो का तर यस आय कॅन ब्रेक इट डाऊन मी काय करतो याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये ब्रेकडाऊन करतो कारण मला आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत ठीक आहे आणि प्लस मी काय करू शकतो 0 1 0 0 0 0 0 0 कारण मला ऍडिशनच करायचं आहे बरोबर आहे मग आता मी असं म्हणतो की हा ए आहे तर ए इज इक्वल टू आय प्लस बी असं म्हणूया याला बी म्हणून घेऊया ठीक आहे आता मी काय करतो बी स्क्वेअर फाइंड करतो मग बी स्क्वेअर फाइंड केलं तर काय होणार आहे 0 0 0 0 0 0 प्लस
प्लस नहीं सॉरी इन टू 0 1 0 0 0 0 आणि आपण 0 0 आणि 0 म्हणजे इव्हेंच्युअली हा एक नल मॅट्रिक्स येणार आहे. हा एक नल मॅट्रिक्स येणार आहे. आता डार्क झिरो दाखवतो ठीक आहे. म्हणजेच काय की बी रेस टू के जरी मी लिहिलं तरी काय भेटणार आहे मला नल मॅट्रिक्स भेटणार आहे ठीक आहे. मग आता हे झालं तर ह्याचं मी एक लिहू शकतो की ए इज इक्वल टू आय प्लस बी जे आहे तर ह्याला जर मी एन रेसच्या पॉवरमध्ये घेऊन गेलो ह्याला मी एन पॉवर रेस केली तर काय होईल की ए रेस टू एन इक्वल टू आय प्लस बी रेस टू एन बरोबर आहे. आता इथे आल्यानंतर थोडस विचार करा की इथे आल्यावर की ह्याला मी बायनॉमियल टाइप एक्सपेन्शन करू शकतो का तर मला ऑर्डर मॅटर करते. काय ऑर्डर मॅटर करते की हे आधी की हे आधी ह्या गोष्टी मला मॅटर करतात. पण तुम्ही ह्याला जर बायनॉमियल एक्सपांड केलं ना थोडस विचार करा तर काय एनसी झिरो आय प्लस एनसी वन बी प्लस एनसी टू बी स्क्वेअर अँड सो ऑन असं येणार आहे बरोबर आहे. मग आता ह्याचा घ्यायला मॅटर फरक पडत नाही. मला फरक काय होतो बी बी स्क्वेअर हे सगळं तर काय होऊन जाणार आहे नल मॅट्रिक्स होईल बरोबर आहे. हे सगळं नलच होऊन जाणार आहे म्हणजे इव्हेंच्युअली ह्याचं एक्सपान्शन काय येणार आहे आय प्लस एन इन टू बी कारण हे किती वेळा येणार आहे एन बँक होत जाणार बरोबर आहे. एन वेळा हे असं होणार आहे. मग आता हे जर मिळालं म्हणजेच काय ए रेस टू एन इज इक्वल टू आय प्लस एन बी जर मला मिळाला तर मला माहितीये की हा जर मी असा लिहिलाय माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स होता बरोबर आहे आणि एन इन टू याच्यामध्ये या फक्त एकच वन होता बाकी सगळे झिरो होते बरोबर. म्हणजे इव्हेंच्युअली काय झालं 1 0 0 0 1 0 0 0 1 ठीक आहे प्लस आगळ झालं 0 n 0 0 0 0 कारण काय एन शेवटी सगळ्यांना मल्टिप्लाय होतो झिरो होणार आहे. नाव जस्ट ऍड दिस थिंग्स यू विल गेट 1 n 0 0 1 0 0 0 0 सो दॅट विल बी युअर आन्सर ठीक आहे. आता आन्सर म्हणून ऑब्व्हियसली फरक नाही पडलेला पण हे एवढं का म्हणजे असा जर घेऊ शकतो मी तर हा असा प्रयत्न का करतोय मी हा विचार तुम्हाला थोडा पडला असेल तर लक्षात घ्या जर पॅटर्न ऑब्झर्व नाही झाला तर काय करणार आहात. इथे मला पॅटर्न ऑब्झर्व झाला जर पॅटर्न ऑब्झर्वच नाही झाला तर काय करणार माझं बसून राहायचं हा मला प्रश्न येत नाही सोडून दे असं करायचं नाही तर त्यावेळी तुम्हाला ही मेथड वापरावी लागेल. सो याचं थोडं बायनॉमियलचं नॉलेज लागतं ही महत्वाची गोष्ट लक्षात बायनॉमियलचं नॉलेज असेल तरी गोष्ट सोडवता येईल. कारण तसंही तुम्ही बघा की अरे इथे पॅटर्न ऑब्झर्व केला तर ए स्क्वेअर काढला ए क्यूब काढला इथे पॅटर्न ऑब्झर्व झाला आता विचार करा ए स्क्वेअरला वेगळा आला असता ए क्यूबला पॅटर्न वेगळा आला असता तर काय करणार होता. मग मी असं लिहू शकत नाही ना. मग मला ए रेस टू क्यूब मग ए क्यूब आणि ए स्क्वेअर याच्यात काही फरक आहे का ए स्क्वेअर आणि ए रेस टू फोर मध्ये पॅटर्न आहे का तर ते काही आपल्याला क्विझ कॉम्पिटिशन खेळायचं नाहीये. मग अशा पद्धतीने आपण त्याला प्रोसेस करू शकतो ठीक आहे. सो इथपर्यंत समजलं असेल तर बेटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलं बघा ए इज इक्वल टू 1 2 1 2 -1 -1 बी काय दिलाय ए बी आणि 1 1 दिलाय 1 आणि -1 ठीक आहे. सो आता हे दिल्यानंतर मला त्याने विचारलंय इफ इफ ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर फाइंड ए अँड बी ठीक आहे. काय हरकत नाही मला त्याने काहीतरी अननोन फाइंड करायला सांगितलंय मला एक कंडिशन देऊन ठेवलेली आहे. आता ए प्लस बी पहिली गोष्ट म्हणजे ए प्लस बी दिलेला आहे हा दिलेला आहे ए प्लस बी स्क्वेअर. मी काय करतो ए प्लस बी स्क्वेअरला थोडस एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतो. काय आहे हे स्क्वेअर स्क्वेअर किती फाइंड करू बरोबर ना. मग त्याच्यापेक्षा मी असं लिहितो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab लिहून नाही चालणार मला इथं ए बी प्लस बी ए लिहावं लागेल. का कारण बघा जर मी ए बरोबर आहे ए इंटू बी लिहिलं तर मला हे मिळेल पण बी इंटू ए पण चालणार आहे ना मला ऑर्डर कोणी फिक्स नाही सांगितले बरोबर. सो मी काय केलं 2ab लिहायच्या ऐवजी मी काय लिहिलं बी ए आणि ए बी लिहिलं ठीक आहे इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पण आता हे आणि हे तर मुकून लिहिले राहिलं काय हा म्हणजे ए बी प्लस बी ए इज इक्वल टू 0 ते नल मॅट्रिक्स 0 म्हणू शकत नाही नल मॅट्रिक्स म्हणू शकतो ठीक आहे. मग आता हे मला वाटतं फाईंड करणे जास्त सोपं आहे असं नाही वाटत तुम्हाला. सो मी काय करू शकतो ह्याला मांडायचं म्हटलं 1 2 -1 -1 बी काय आहे ए 1 b -1 प्लस आता बी ए ए बी -1 -1 आणि ए काय आहे 1 2 -1 -1 इज इक्वल टू आता नल मॅट्रिक्स आहे. मी तो आता नल मॅट्रिक्स असा इथे ठेवतो आणि आता इथे मागे जायचो ठीक आहे. सो हे झाल्यानंतर काय की महत्वाचं म्हणजे तुम्ही आता इथून फाइंड करायला सुरुवात काय करायची की हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आता बघा ह्याचा काय येणार आहे 1 into a म्हणजे इथे ए आणि हा -b ठीक आहे. ए मायनस बी हा काय झाला इथे 1 आणि यासोबत झाला हा 2 म्हणजे ए मायनस बी आणि 2 झाला ठीक आहे. सो आपण पुढच्या ह्याच्यावर घेऊया ए मायनस बी हा झाला 2 ठीक आहे.
इथे काय होणार आहे 2a मायनस b यहाँ काय होणार 2 आणि हे मायनस म्हणजे 3 झालं म्हणजे 2a मायनस b आणि हा झाला 3 प्लस प्लस काय येणार बघा a प्लस 2 ठीक आहे a प्लस 2 आणि काय होणार आहे a झाला इथे मायनस a झाला मायनस a प्लस प्लस 1 ठीक आहे मायनस a प्लस 1 प्लस 1 ठीक आहे आणि बरोबर ना हो बी आणि इथे मायनस टू आहे बी मायनस टू सो बी मायनस टू आणि इथे काय झालं बी मायनस बी प्लस वन ठीक आहे आता हे आल्यानंतर काय आहे की हे ऑब्व्हियसली इक्वल टू नल मॅट्रिक्स आहे मला माहिती आहे आता 2 बाय 2 चा सो नल मॅट्रिक्स असणार आहे आता मी काय करू शकतो थोडंसं कंपॅरिझन करायला सुरू करू शकतो त्याच्या आधी मी काय करू शकतो ऍड करून घेऊ शकतो ते मला जास्त बेटर आहे कारण त्याचे ऍडिशन झाल्यानंतर अजून आयडिया माझी थोडी क्लिअर होऊन जाईल इथे ठीक आहे सो ए मायनस बी प्लस म्हणजे टू ए मायनस बी प्लस टू झालं मग आता मी काय करतो मॅट्रिक्स मध्ये लिहू शकतो लिहायला काय नाहीये टू ए मायनस बी प्लस टू एक लिहिलं ठीक आहे हा टू इथे प्लस झाला हा काय होणार आहे मायनस ए आणि इथे प्लस ओके मायनस वन हे चुकवलं का मायनस वन ए मायनस वन आहे लेट मी चेक अगेन हे काय आलं हे झालं ना सो हे झालं ए मायनस आणि हा मायनस वनच आहे ना दोन ठिकाणी नाही 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 ओके 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 सो देर इज सम मिस्टेक मेड बाय मी सो इथे वन आहे सो आपण रिचेक करूया आणि थोडस इथे काय कन्फ्युजन वाटलं मला ओके सो हे नाही येणार हा इथे प्लस वन नाही येणार कारण आता हा ए इंटू टू झाला ए प्लस टू झाला बरोबर आहे त्यानंतर काय झालं हे काय लिहिलं मी ए मायनस म्हणजे मायनस वन येते ठीक आहे ओके इथे मायनस वन आलं तर 100% बी ला पण मायनस वन करणार कारण की हा मायनस वन आणि मायनस बी झाला आणि हा प्लस वन सो बीचं तुमचं प्लस वन राहील त्याचा काही प्रॉब्लेम नाही सो हा एकच फक्त इथे मायनसचा चेंज होणार होता कारण ए इथे मल्टिप्लाय झाला सो इथे काही प्रॉब्लेम नव्हता सो हा ज्यावेळी ह्याला मल्टिप्लाय झाला सेकंडला त्यावेळी काय झालं मायनस ए आणि हा ओके सो मला वाटतं बाकीचं बरोबर आहे काय हरकत नाही सो हे झालं आता इथे काय झालं मायनस ए मायनस वन आणि प्लस टू झालं सो हे काय झालं प्लस वन झालं इथे काय झालं टू ए टू ए आणि काय झालं मायनस बी आणि प्लस बी म्हणजे तो तर निघूनच गेला म्हणजे हा विषय इथे क्लिअर झाला की तो तिथे आपला पार्टच गेला त्याच्यानंतर काय मायनस टू तसाच ठेवला मी काय हरकत नाही आता मायनस बी प्लस फोर झालं कारण काय थ्री आहे तो ऍड होणार आहे आणि हा प्लस वन आहे आता हे कशाला इक्वल आहे हे सगळं झिरो ला इक्वल आहे म्हणजे नल मॅट्रिक्सला आता मी काय करतो एक एक कम्पेअर करायला सुरू करू शकतो ना हे झिरो लिहिलं ह्याच्यावर मला काय भेटतंय का तर टू ए मायनस बी इज इक्वल टू मायनस टू असं काहीतरी भेटलं ठीक आहे एवढं काही युजफुल नाहीये मायनस ए प्लस वन इज इक्वल टू झिरो सो मायनस इज इक्वल टू मायनस वन म्हणजे ए इज इक्वल टू वन दिस इज युजफुल टू ए मायनस टू इज इक्वल टू झिरो म्हणजे टू ए इज इक्वल टू टू म्हणजे ए इज इक्वल टू वन अगेन दिस इज फिक्स म्हणजे हा आणि हा रिलेट होते म्हणजे 100% व्हॅल्यू सेम असणार आहे मायनस बी प्लस फोर इज इक्वल टू झिरो म्हणजे मायनस बी इज इक्वल टू मायनस फोर बी इज इक्वल टू फोर ठीक आहे आता बी इज इक्वल टू फोर जर आहे तर इथे टाकून बघूया मायनस फोर इज इक्वल टू मायनस टू म्हणजे टू ए इज इक्वल टू मायनस टू प्लस फोर म्हणजे टू ए इज इक्वल टू टू ए इज इक्वल टू वन सो येस सॅटिस्फाईड ऑल सॅटिस्फाईड म्हणजे काय झालं फिक्स माझा आन्सर इथे काय झालं ए इज इक्वल टू वन a is equal to 1 and b is equal to 4 that will be my final answer ठीक आहे सो बाकी काही कठीण तसं नाहीये फक्त कसं थोडस याच्यामध्ये काय तुम्ही विचार करून सोडवायला पाहिजे नाहीतर काय होऊन जाईल की चुकीचं होऊ शकतो असं एक साईन मिस्टेक झाली तर सगळा आन्सर बिघडू शकते इथे ठीक आहे सो लक्षात घ्या की सिम्पल सोल्युशन होतं फक्त इथे एक प्रॉपर्टी आपण इम्पॉर्टंट काय बघायला भेटली आपल्याला की हे आपण जे आहे ते एक्सपांड केले तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आता हे डिपेंड करतं माझ्या इथे आता हे दिलं होतं म्हणून मला माहिती कॅन्सल होईल म्हणून मी डायरेक्टली लिहू शकलो पण प्रत्येक वेळी काही करायची गरज नाही तुम्ही काय ए प्लस बी करा होल स्क्वेअर करा त्याचा म्हणजेच काय पुन्हा एक मल्टिप्लिकेशन वाढलं प्रोसिजर काही करा लेम प्रोसिजर केली ह्याचा ऍडिशन परत जे काही ऍडिशन त्या दोघांचं येईल त्या ह्याचं मॅट्रिसेसचं परत मल्टिप्लिकेशन म्हणजेच हे झालं हे तर तुम्ही लिहू शकता ए इंटू ए करून बघा काय हरकत नाहीये ठीक आहे पण ही मेथड सगळ्यात बेस्ट आहे कारण तुम्हाला काहीतरी इक्वेट करावं लागेल झिरोला तरच तुम्ही काहीतरी लिहू शकता ना व्हॅल्यू फाइंड करू शकता नाही तर नुसते मॅट्रिसेस इक्वेट करून काय भेटणार आहे काहीच नाही नेक्स्ट क्वेश्चन काय तरी बघा तुमचा आवडता टॉपिक पुन्हा ट्रिग्नॉमेट्री मायनस टॅन ऑफ अल्फा बाय टू आणि इथे टॅन ऑफ अल्फा बाय टू हा झिरो ठीक आहे आणि प्रूव्ह दॅट ओके प्रूव्ह दॅट आय प्लस ए इज इक्वल टू आय मायनस ए इंटू ओके कॉस ऑफ अल्फा मायनस साईन ऑफ अल्फा
एक आलो साइन ऑफ अल्फा आणि हे कॉस ऑफ अल्फा. ओके ठीक आहे. सो आता इथे बघा पहिला क्वेश्चन काय आहे ना समजून घेऊया. त्याने काय दिले एक ए दिलेला आहे मॅट्रिक्स आपल्याला आणि सांगितलं हे प्रूव्ह करा. आता पहिली गोष्ट म्हणजे आहे ना हे जेव्हा मी ऍड करेन त्यावेळी मला 100% काहीतरी सिंपल एक व्हॅल्यू भेटेल. आता तुम्ही एलएचएस बघितला तर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे बरोबर आहे. प्लस तुमचा हा काय आहे तो अल्फा बाय टू इथे झालं टॅन ऑफ अल्फा बाय टू हे झिरो. ओके सो हे काय येणार आहे 1+0 म्हणजे 1 झाला. हा 0 मायनस म्हणजे मायनस ऑफ टॅन अल्फा बाय टू. सो याचा काय लफडाच नाहीये इथे. टॅन ऑफ अल्फा बाय टू आपण मला त्रास देत नाही हा 1 म्हणजे मला एलएचएस भेटला. विषय काय आरएचएस आहे ना. आता हा आरएचएस जर फाइंड करायचा म्हटला तर हा असेल ना 0 आणि हे मायनस ऑफ ए बरोबर आहे अल्फा बाय टू. कारण काय होणार आहे इथे थोडासा फरक पडेल. इथे फरक पडेल म्हणजे काय तुमचं हे थोडंसं कुठेतरी इथे मायनस प्लस साइनचा तुमचा विषय होऊन जाणार आहे. ओके सो इथे तुम्ही काय लिहू शकता हे 1 म्हणालं ठीक आहे. हा मायनस 0 मायनस ऑफ मायनस टॅन अल्फा म्हणजे हा टॅन अल्फा बाय टू झाला. सो आपल्या दृष्टिकोनातून ते आणि हा मायनस आला इकडे. आता टॅन अल्फा बाय टू हा मायनस झाला आणि हा 1 - 0 म्हणजे 1 म्हणजे हे तर झालं इन टू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा साइन अल्फा कॉस अल्फा ठीक आहे. सो आता ही गोष्ट एवढी आपल्याला कळते की आपल्याला या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ओके सो हे झाल्यानंतर आजचा तुम्हाला ऑब्व्हियसली मल्टिप्लिकेशनच करावं लागणार आहे. 100% तुम्हाला काय करावं लागणार आहे मल्टिप्लिकेशन. सो मी काय करतो इथे लिहून घेतो 1 इथे टॅन ऑफ अल्फा बाय टू मायनस टॅन ऑफ अल्फा बाय टू इथे 1 आणि हे काय होतं कॉस अल्फा बरोबर ना. बघूया आपण कॉस ऑफ अल्फा मायनस साईन अल्फा साइन अल्फा आणि साइन अल्फा कॉस अल्फा साइन अल्फा कॉस अल्फा ठीक आहे. नाउ वेन यू स्टार्ट मल्टीप्लाई आता पहिली गोष्ट मी मल्टीप्लाई करायला लागले होते काय काय येणार ते बघून घ्या की 1 × cos α ठीक आहे. पहिला मी एकच दाखवतो कॉस ऑफ अल्फा ठीक आहे आणि प्लस आता टॅन ऑफ अल्फा बाय टू इंटू साइन ऑफ अल्फा. ओके ही गोष्ट आली पण मला एक माहिती आहे मी याला असं लिहू शकतो कॉस ऑफ अल्फा प्लस साइन अल्फा बाय टू कॉस अल्फा बाय टू आणि ह्याला लिहू शकतो 2 साइन अल्फा बाय टू आणि कॉस अल्फा बाय टू. मला ही गोष्ट माहिती आहे म्हणजे माहिती असलीच पाहिजे. सो आता कॅन्सलचं लाईन उडत नाही. आता हे आणि हे कॅन्सल झालं म्हणजे हे काय झालं इथे 2 म्हणजे हे झालं 2 साइन अल्फा बाय टू बरोबर ना. बघूया 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 काय येणार आहे हे 2 आणि हे 2 चला असं पण करून चालेल. आपण या कॉसला सबस्टिट्यूट करून घ्या ठीक आहे. सो 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय टू हे एवढं राहिलं. आता मला माहिती आहे ह्याला मी लिहू शकतो 1 - 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय टू आणि हा प्लस 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय टू आलेच म्हणजे इव्हेंच्युअली काय आलं 1 आलं ठीक आहे. सो इव्हेंच्युअली माझं रिझल्टंट काय आला पहिला मल्टिप्लाय केल्यावर 1 आला. आता हे जेव्हा 1 आलंय त्यावेळी मला एक माझ्या एलएचएस माहिती आहे ना 1 आहे. सो 100% ना तुम्ही आता हे व्हेरीफाय केलं की ज्यावेळी इथे तुम्ही मल्टिप्लाय करा ह्याला आणि ह्याला त्यावेळी काय आहे मायनस साइन अल्फा आणि इथे टॅन अल्फा मायनस साइन अल्फा म्हणजे तुम्ही इथे जेव्हा प्रयत्न कराल ना त्यावेळी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल आउट होऊन ना तुमचं जे इथे येणार आहे तेच तुमचं टॅन अल्फा बाय टू येईल. इथे मायनस टॅन अल्फा बाय टू येईल जे आहे तुमचं प्लस की मायनस आहे. हा इथे मायनस येईल इथे प्लस आणि इथे वन येईल ठीक आहे. सो एक पॉईंट मी दाखवलेला आहे फर्स्ट बाकी तुम्ही करायचा दुसरे दिवस होमवर्क व्हेरीफाय करून घ्यायचं तुमचं तुम्ही व्हेरीफाय करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल. कसं मी नुसतं सांगत बसतो आणि जर हा ट्रिग्नॉमेट्री पण सरळ सोडवणार सगळं सरळ सोडवणार हा पार्ट आता माझा नाही आहे सांगण्याचा. हा पार्ट तुमचा करण्याचा आहे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्प नाही करू शकत. यू कॅन हेल्प युअर सेल्फ. ही गोष्ट क्लिअर करून घ्या ठीक आहे. सो एवढं झालं ट्रिग्नॉमेट्रीचं कॉम्प्लेक्स सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मॅट्रायसेस मध्ये किंवा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह पण आपण डिटर्मिनंटमध्ये बघितलेलं आहे. सो ते मॅट्रायसेस मध्ये पण गंमत बघायला भेटते काही हरकत नाहीये. पण सगळे लेसन्स कोलॅबरेट होऊन प्रत्येक टॉपिक मध्ये कुठे ना कुठे कुठे ना कुठे येत असतात त्याच्यामुळे एव्हरी टॉपिक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ठीक आहे. सो ते झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काल एक पॉलिनोमियल वरती गोष्ट बघितली की त्याचा एक क्वेश्चन घेऊया. काय दिलंय ए इज इक्वल टू 2 - 1 - 3 इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² - 4x + 7 शो दॅट एफ ऑफ ए इज इक्वल टू 0 म्हणजे नल मॅट्रिक्स दाखवा अँड हेन्स फाईन a^5. ओके सो अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड मध्ये पण बघायला मिळतात. कॉमनली बोर्डचा क्वेश्चन टाइम मध्ये येतो पण आपल्याला जेईला सुद्धा क्वेश्चन विचारले जाणार आहे 100% ठीक आहे. सो त्यांनी काय दिलंय एक मॅट्रिक्स दिलाय एक पॉलिनॉमियल दिलाय आणि त्यांचं म्हणणं आहे
की एफ ऑफ एक्स झिरो होते की बघा, म्हणजे काय हा मॅट्रिक्स या इक्वेशनला सॅटिस्फाय करतोय का हे चेक करा. मला माहिती आहे मला पॉलिनोमियल कॅन्सल आहे दिस थिंग. मी जर ए त्याच्यामध्ये टाकला तर फोर ए, पण सेव्हन ला मी नुसतं सेव्हन नाही लिहू शकत, सेव्हन आय लिहावा लागेल मला, बरोबर आहे. आता मी कॅल्क्युलेशन करायला लागलो तर मला लिहायला लागेल टू थ्री मायनस वन टू, ठीक आहे. सो टू थ्री मायनस वन टू मायनस फोर इंटू ए, आता ए तसं लिहा मायनस सेव्हन आपण नंतर आतमध्ये घेऊन जाऊया, प्लस सेव्हन इंटू आय वन झिरो झिरो, ठीक आहे. सो हे काय येणार आहे इथे आता आपण लिहायला सुरुवात करूया टू टू फोर, फोर आणि हे काय झालं मायनस थ्री म्हणजे हे झालं वन, त्यानंतर टू थ्री सिक्स, सिक्स आणि प्लस सिक्स म्हणजे हे टू झालं कुठेतरी मायनस टू आणि आपण किती झाला मायनस टू म्हणजे मायनस फोर, ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस थ्री आणि प्लस ना मायनस थ्री आणि प्लस फोर म्हणजे वन झाला, ठीक आहे. हा मायनस इथे किती होणार आहे एट, ट्वेल्व प्लस फोर होईल, ठीक आहे. सॉरी मायनस फोरच ठेवूया, नंतर मायनस आहे नाव घेऊ आणि हा झाला एट, ठीक आहे. प्लस सेव्हन झिरो झिरो सेव्हन. आता ह्याला एक थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर ह्या दोघांना सबस्ट्रॅक्ट करायचं म्हटलं ना तर मी काय करू शकतो, तर इथून वन मायनस एट म्हणजे काय झालं माझं मायनस सेव्हन, ट्वेल्व मायनस ट्वेल्व झिरो, मायनस फोर प्लस फोर झिरो, वन मायनस एट म्हणजे मायनस सेव्हन, म्हणजे इव्हेंच्युअली काय झालं की मायनस सेव्हन झिरो झिरो मायनस सेव्हन आणि प्लस माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो हाच आलाय, बरोबर आहे ना, झिरो सेव्हन. सो इव्हेंच्युअली मला काय आलं झिरो 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 झिरो, म्हणजेच काय आला एक नल मॅट्रिक्स आला. तेच मला प्रूव्ह करायला सांगतोय, म्हणजे काय फर्स्ट पार्ट इज डन, ओके फर्स्ट पार्ट इज डन, एफ ऑफ ए इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. सो दॅट इज डन. नाव टास्क इज टू फाइंड ए रेस टू फाइव. आता मेहनत सुरू झाली. आता इथे ना ह्याला फाईंड करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, आपल्याला ह्याला थोडंसं टॅकल करताना थोड्या डिफरंट स्टाईलने आपल्याला टॅकल करावं लागेल. आता तुम्ही एक गोष्ट करू शकता की ए रेस टू फाय आहे, तुमच्याकडे ए स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. तुमचं इक्वेशन काय आहे ते बघा, ए स्क्वेअर मायनस फोर ए प्लस सेव्हन आय, ए स्क्वेअर मायनस फोर ए प्लस सेव्हन आय इज इक्वल टू झिरो. आता हे इक्वेशन तर मला दिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे इक्वेशन जर दिलेलं आहे तर मी ए स्क्वेअर वर लिहू शकतो ना, ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए मायनस सेव्हन आय, ठीक आहे. तर ए रेस टू फायला मी काय करू शकतो की असं हे लिहिलेलं जे इक्वेशन आहे त्याला मी आयदर आयदर तुम्ही क्वेश्चन रिमाइंडर फॉर्म प्रमाणे जा तरी चालेल, किंवा मी ए क्यूबने जर मल्टीप्लाय केलं ह्याला, बघा ए क्यूबने जर ह्याला मल्टीप्लाय केलं फोर ए मायनस सेव्हन आय, तर हा ए रेस टू फाय झाला पाय. राहिली गोष्ट मला हे सोडवावं लागेल, 100% मला ह्याला सोडवायची गरज आहे, मग ह्याला कसं सोडव हा माझा मोठा प्रश्न पडणार, बरोबर आहे. मग ह्याला सोडवण्यासाठी मी काय करू शकतो, चलो मल्टीप्लाय करून घ्या, फोर ए रेस टू फोर मायनस आता इथे सेव्हन ए क्यूब झालं, ठीक आहे. आय इंटू ए काय फरक नाही पडणार आहे. मग आता मी काय करतो, ह्या ए रेस टू फोर ची मला इन्फॉर्मेशन काहीच नाही आहे ना, ए रेस टू फोर मला माहितीच नाही काय आहे, मग मी ह्याला ए स्क्वेअर मध्ये ब्रेक डाऊन करू शकतो का, तर येस आय कॅन ब्रेक इट डाऊन. ह्याला मी ए इंटू ए स्क्वेअर मध्ये करू शकतो का, तर हो मी याला करू शकतो, ठीक आहे. सो आता कसं होईल की तुम्ही ब्रेकडाऊन ज्यावेळी करणार आहात त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू सबस्टिट्यूट कराव्या लागतील. कारण काय, तुम्हाला फोर इंटू ए स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आहे, ए स्क्वेअर ची व्हॅल्यू बी आहे, बरोबर आहे. सो फोर ए मायनस सेव्हन आय इंटू फोर ए मायनस सेव्हन आय मायनस सेव्हन इंटू ए काय येणार आहे बघा, ए तुमचा आहे तो ओके ए तसाच ठेवा तरी काय हरकत नाही, ठीक आहे. ए तसाच ठेवला आणि हा झाला फोर ए मायनस सेव्हन, ठीक आहे. सो आता पुन्हा तुम्ही काय करायचं, हे ओपन करायचं, ह्याला मल्टीप्लाय करा ह्याला ओपन करा, असं करत करत ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी कुठेतरी तुम्ही जाऊन एक लिनियर इक्वेशन पर्यंत पोहोचता, लक्षात घ्या यु रीच अ लिनियर इक्वेशन. सो तुम्ही हे मल्टीप्लाय करत चला, सिक्सटीन ए स्क्वेअर मायनस एक झालं ट्वेंटी एट आय आणि इथे पुन्हा काय होणार आहे फोर ए मायनस सेव्हन आय, ठीक आहे. आणि हे मायनस सेव्हन ए स्क्वेअर आणि इथे प्लस फॉर्टी नाईन ए, ठीक आहे. सो हे करत चला, तुम्ही ह्या गोष्टी ओपन करा, कुठे ना कुठे कॅन्सलेशन अन्सलेशन होत 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 ना तुम्ही एक फायनल आन्सर पर्यंत पोहोचाल, जे मी तुम्हाला सांगतो. बाकी तुमचं काम हे तुम्ही करायचंय की मायनस थर्टी वन ए मायनस फिफ्टी सिक्स आय, ओके इथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात, लक्षात घ्या. सो आता हे कसं आलं कसं येणार आहे या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली तुम्ही बघायच्या आहेत, त्याबद्दल काही प्रश्न नाहीये. पण एक मेथड ही आहे, सो इव्हेंच्युअली तुम्ही इथे पोहोचला तर हेच ए रेस टू फाय आहे,
आता मला वाटतं फाइंड करणं कठीण नाही. एच व्हॅल्यू 31 ने मल्टिप्लाय करून घ्या आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सला 56 ने मल्टिप्लाय करा. सो तुमचा आन्सर तसंही येऊन जाणार आहे. कसं होतं की ह्याला टॅकल करायच्या दोन पद्धती आहेत. तुम्ही डायरेक्टली याला क्वेश्चन रिमाइंडर फॉर्म मध्ये पण लिहू शकता. तुम्ही एक्स रेस टू फाय इज इक्वल टू, तुम्ही काय करा ह्याला डिवाइड करा एक्स स्क्वेअर मायनस 4x + 7i. ठीक आहे. सो ह्याला डिवाइड केल्यानंतर कुठेतरी तुमचा क्वेश्चन जनरेट होईल, तो लिहितो मी सॉल्व्ह केलाय तो लिहून ठेवतो इथे, ते तुम्हाला एक अंदाज येईल बेटर की काय करायचं आहे. आणि एक रिमाइंडर आहे, जो रिमाइंडर राहणार आहे ना आपला, जो रिमाइंडर राहणार आहे हाच आपला आन्सर असणार आहे. सो ए रेस टू फाय विल बी इक्वल टू मायनस 31x च्या ऐवजी ए लिहिला आणि 56 एकटा ठेवू शकत नाही म्हणून आय. ठीक आहे. सो यू कॅन डू दिस थिंग, तुम्ही ह्याला ह्याने डिवाइड करा, हे तुम्हाला क्वेश्चन मिळेल, हा तुम्हाला रिमाइंडर भेटेल. सो डिवाइडर डिवाइजर क्वेश्चन रिमाइंडर, सो रिमाइंडर विल गिव्ह युअर आन्सर. अदरवाइज ती मागची मेथड ही लेंथी आहे ना, ही खूप लेंथी आहे. तुम्ही आत्ता हे बघताय तुम्हाला असं वाटेल अरे ह्याच्यात काय आहे हे काय नाही. चलो तुम्ही आत्ता इथे विचार करा, तुम्ही ह्याच्यात काय होणार आहे, हा ए क्यूब होईल बरोबर आहे. कुठे ए स्क्वेअर म्हणजे ए रेस टू फोर होऊन तुम्ही ह्या स्टेप नंतर ए क्यूब मध्ये जाल, मग पुन्हा त्या ए क्यूबला ए इंटू ए स्क्वेअर ब्रेक करा, त्याच्या कुठे खाली तुम्हाला ए स्क्वेअर भेटेल, पुन्हा त्या ए स्क्वेअरला तुम्ही ब्रेक करा, त्यावेळी कुठेतरी जाऊन तुम्ही या अशा स्टेपवर येणार. लक्षात घ्या ही लेंथी आहे स्टेप, दिस प्रोसिजर इज व्हेरी व्हेरी लेंथी. हे बोर्ड मध्ये क्वेश्चन विचारले जातात तुमच्या टाइम खाण्यासाठी, लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं की भाई नाही चला हे काही नाही आहे सोपं आहे, पण त्याला सॉल्व्ह करायला खूप कठीण जातात गोष्टी. ओके. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असेल तर दोन्ही गोष्टी फॉलो करा, तुम्हाला आन्सर तुमचं 100% भेटणार. ठीक आहे. चला काही नोट आहेत त्या बघून घेऊया. आता काय नोट आहे बघूया. इफ ए बी इज इक्वल टू झिरो, ओके ओके, आणि काय झालं, अँड इफ ए अँड बी आर नॉन झिरो मॅट्रिक्स, नॉन झिरो मॅट्रिक्स, ओके ठीक आहे, नॉन झिरो आहे, देन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू झिरो अँड डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू झिरो. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ए बी ज्यावेळी झिरो आहे आणि ए अँड बी आर नॉन झिरो मॅट्रायसेस, त्यावेळी तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए अँड डिटर्मिनंट ऑफ बी काय असणार आहे, झिरो असणार आहे. आणि दुसरी नोट आहे ती पण लिहून घेऊया, म्हणजे दोन्ही मी एक्सप्लेन करतो. ए बी इज इक्वल टू झिरो अँड ए इज नॉन सिंग्युलर, म्हणजे काय मॉड त्याचा काय मॉड हा झिरो येणार नाही. ठीक आहे, नॉन सिंग्युलर, देन बी इज इक्वल टू झिरो, कंपल्सरी बी झिरो. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर एक लक्षात घ्या की आपल्याला आता गोष्ट माहिती की ए बी ज्यावेळी झिरो लिहितो ना त्यावेळी आपल्याला माहिती की दिस इज नॉट नेसेसरी इक्वल दॅट ए झिरो अँड बी झिरो ऑर बी झिरो असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. म्हणजे हे काय असं इम्प्लाय तर करत नाहीये, पण एक लक्षात घ्या की जर ए आणि बी झिरो आणि ए बी आर नॉन झिरो तर मॉड काय येणार आहे, मॉड काय येणार आहे, झिरोला इक्वल येणार नाही. मग ज्यावेळी मी मॉड झिरोला इक्वल येत नाही ना त्यावेळी ए इनवर्स एक्झिस्ट करतो, ओके ए इनवर्स एक्झिस्ट करतो. आता इनवर्स काय वगैरे हे नंतर पुढे बघणार आहे, तात्पुरती समजून घ्या. मग जर ए इनवर्स जर मी एक्झिस्ट करतो मला माहिती आहे, तर मी ए बी ला जर ए इनवर्स मल्टिप्लाय केलं ऑन बोथ द साइड्स, हा नल मॅट्रिक्स आहे त्याला मी इन्वर्स नाही केलं, तर हा ए इन्वर्स मिळून गेला आणि काय झालं, बी इव्हेंच्युअली काय आला, झिरो आला. ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी सेकंड प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ही फर्स्ट प्रॉपर्टी तर तशी पण इझी आहे की ए बी इज इक्वल टू झिरो दिलंय आणि ए अँड बी आर नॉन झिरो मॅट्रिक्स, म्हणजे काय की ऑब्व्हियसली त्याची काय ना काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. तर डिटर्मिनंट ऑफ ए विल बी झिरो अँड डिटर्मिनंट ऑफ बी विल बी झिरो फॉर शुअर, हे झालेलं आहे. पण ही प्रॉपर्टी थोडीशी वेगळी आहे आणि याच्यात मुलांना कन्फ्युजन पण होतं की ए बी झिरो आहे तर ए नॉन सिंग्युलर जर आहे तर ए इनवर्स एक्झिस्ट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की बी इज कंपल्सरी याच्यामध्ये झिरो होऊन जातो. ठीक आहे. सो याच्यावर जे बेस्ट क्वेश्चन आपण बघू शकतो, बघा काय दिलंय, प्रूव दॅट ओके किंवा ए बी सी असं लिहिलं, ए बी सी आर गिव्हन मॅट्रायसेस, आर गिव्हन मॅट्रायसेस, ओके देन सच दॅट ए बी इज इक्वल टू झिरो म्हणजे नल मॅट्रिक्स अँड बी सी इज इक्वल टू आय असं दिले, देन प्रूव दॅट काय दिलं बघा, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल इन टू, ओके इंटरेस्टिंग, ए प्लस सी होल स्क्वेअर इज इक्वल टू आय. ठीक आहे. आता इथे बघा त्याने काय केलंय, ए बी आणि ए बी इज इक्वल टू झिरो, पण आत्ताच मी प्रॉपर्टी बघितली की ए बी जर झिरो आहे तर त्या दोघांचा डिटर्मिनंट काय असणार आहे किंवा
तुम्ही इथे बघा BC इज इक्वल टू I, याचा आपण प्रॉपर्टीला यूज करू. BC इज इक्वल टू I म्हणजे याचा मॉड दोघांचा काय असणार, ते 1. कारण काय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, तो 100% 1 देणार आहे तो मॉड. जर हा 1 देतोय, हा जर 1 देतोय 100%, तर काय होणार आहे इथे की डिटर्मिनंट ऑफ B विल नॉट बी इक्वल टू 0 अँड डिटर्मिनंट ऑफ C विल आल्सो नॉट बी इक्वल टू 0. बरोबर आहे, म्हणजे काय हे दोन नॉन झिरो झाले आणि त्यांचा म्हणजे ए बी इज इक्वल टू इथे दिलेलं आहे 0 दिलंय. मग ह्याच्यावर मी काय म्हणू शकतो, ए बी जर 0 आहे, ठीक आहे, हा आपण असं म्हणूया इफ डिटर्मिनंट ऑफ बी इज नॉट इक्वल टू 0 आणि ए बी जर 0 दिलेला आहे तर 100%. मला एक गोष्ट आता ह्या प्रॉपर्टी मध्ये इथेच बघितली की जर हे दोन 0 आहे आणि त्यातला एक जर नॉन 0 आहे तर दुसरा 0 कंपल्सरी होतो. मग मला याच्यावरून ह्या ह्याच्यावरून मला काय कळलं की बी पण 0 नाहीये आणि सी पण 0 नाहीये. मग जर बी 0 नाहीये आणि ही कंडिशन आहे तर 100% ए काय असणार आहे 0. दिस शुड बी क्लिअर. मगाशी काय होतं, ए बी होती प्रॉपर्टी, ए बी इज इक्वल टू 0 आणि आपण म्हणत होतो दिस इज नॉट 0, सो बी 0 होतो कंपल्सरी. सो सिमिलरली आता बी आणि इथे ए होणार आहे, ठीक आहे. सो ए 0 आला, आता ए 0 तुम्ही याच्यात टाकून द्या. सो इथे तुमचं इव्हेंच्युअली काय येणार आहे, 0 प्लस बी स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 0 प्लस सी स्क्वेअर. आता इथे काय होईल, बी इंटू बी प्लस सी इंटू सी. ओके, आता बी इंटू बी सी इंटू सी झालं, ओके प्लस नाहीये. ओके, तर मी असं करू शकतो की ह्याला थोडस एकत्र आणतो आणि ह्याला बाजूला ठेवतो, पण बी इंटू सी मला आय दिलेला आहे, सो बी इंटू आय इंटू सी असं झालं. मग अजून पण मी काय करतो की आय ला बाजूला ठेवतो आणि बीसी एकत्र घेऊन येतो. बरोबर आहे, बीसी जर एकत्र घेऊन आलो तर 100% माझा इथे काय होणार आहे आता. ओके, किंवा असं पण करू शकतो ह्याला एकत्र आणण्यापेक्षा बी इंटू आय म्हणजेच बी आणि हा सी तसा आहे तसा, इव्हेंच्युअली हा काय आहे आय, इट इज गिव्हन इट सेल्फ. सो गिव्हन एज वेल एज दिस विल बी युअर आन्सर, ठीक आहे, हेच प्रूव्ह करायला सांगितलं तुम्हाला. ओके, बघू शकतो मी इथे 0 टाकलं, इथे बी बी झालं, इथे सी सी झालं, मग बी सी घेतलं तर आय भेटला, मग बी इंटू आय म्हणजेच काय, दॅट मॅट्रिक्स इट सेल्फ. हे आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सची प्रॉपर्टी आधीच बघून झालेली आहे, ठीक आहे, नाहीतर याच्यात गफलत करायची नाही अजिबात. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्ट क्लिअर असेल, तुम्हाला समजल्या असेल गोष्टी, लक्षात घ्या सिम्पल आहे मॅट्रायसेस, एवढं काय कठीण नाही आहे. सो आजचा मुद्दा म्हणजे लेक्चरने सगळे प्रॉब्लेमसाठी डेडिकेट केलं, कारण कन्सेप्ट जास्त काही घेतले नाही. कारण कसं आहे की तुम्हाला एकदा प्रॉब्लेमशिवाय सोडवणं फार गरजेचं आहे, ती सवय झाली तरच पुढे जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करायला सोपं जाणार. कारण प्रत्येक वेळी कसं होतं की टॉपिकमध्ये कन्सेप्ट एवढ्या असतात की त्या कन्सेप्ट झाल्यानंतर मी कुठे तुम्हाला ऍप्लिकेशनचं काहीतरी देऊ शकतो, पण आता अशी परिस्थिती नाही आहे. आता कसं आहे, छोटी कन्सेप्ट आहे, लगेच त्याचं ऍप्लिकेशन आपण बघून टाकू शकतो. म्हणून आपण आज काय केलं की त्याचे ऍप्लिकेशन बघितले, ठीक आहे. आता उद्या आपण जे बघणार आहे ते सगळे अजून टाइप्स ऑफ मॅट्रायसेस काय असणार आहे, त्या आयडी पोटेंट आहेत भरपूर, काय नेल पोटेंट आहेत भरपूर आहे, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्सचे प्रकार काय काय आहेत ते आपण उद्या डिस्कस करणार आहे, ठीक आहे. सो आजचं लेक्चर प्रॉपर बघा, डीपीपी सेंड करतो, ते डीपीपी सोडवा. जे जे होमवर्क दिले ते सगळे होमवर्क मला आजच्या आलेच पाहिजेत, लगेच आले पाहिजे, सगळ्यांकडून आले पाहिजेत मला अपेक्षा आहे. आणि ऑब्व्हियसली डाऊट सेशनला या, रिव्हिजन करून या, कारण मी क्वेश्चन भरपूर विचारणार आहे, ठीक आहे. सो चलो भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत थँक्यू, बाय.